मी तुम्हाला जे ड्रिंक सांगणार आहे ते खूप पॉप्युलर आहे, स्पेशली वेट लॉसच्या जगात याला खूप लोक रेकमेंड करतात. अँड इट इज द वन ऑफ द हेल्थीएस्ट बेवरेजेस ऑन द प्लॅनेट, आणि ती म्हणजे ग्रीन टी. खूप सारे लोक ग्रीन टीबद्दल कन्फ्यूज असतात, ग्रीन टी कधी घ्यावी, किती घ्यावी, कुठल्या टाईमला घ्यावी, कुणी घ्यावी व कुणी घेऊ नये. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर वेट लॉसमध्ये ग्रीन टीचा काय रोल आहे, कशाप्रकारे वजन कमी करण्यास ग्रीन टी मदत करते, यामध्ये हेल्दी न्यूट्रियंट्स काय आहेत, याचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि गुड इफेक्ट्स काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. ग्रीन टी इज हेल्दी बट इट इज नॉट फॉर एव्हरीवन, हे लक्षात घ्या. ग्रीन टी हेल्दी आहे पण ही प्रत्येकासाठी नाही आहे. ह्या जेवढ्या काही टी आहेत, ग्रीन टी, व्हाईट टी, ब्लॅक टी, उलॉंग टी, माचा टी, ह्या सर्व टी एकाच प्लांटपासून येतात, ते म्हणजे कॅमेलिया सिनेसिस. या प्लांटपासून जेव्हा वेगवेगळे प्रोसेस करून वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात, त्या वेगवेगळ्या प्रोडक्टपासून वेगवेगळे चहा तयार होतात. ग्रीन टीबद्दल बोलायचं म्हणलं तर सिम्पली जेव्हा चहाच्या पानांना वाळवतात, ड्राय करतात जशास तसं, त्याला आपण ग्रीन टी म्हणतो. ड्राय करण्याच्या पण वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मशीनने ड्राय केलं जातं किंवा हाताने तोडून एका मोठ्या कढईमध्ये टाकून ड्राय केलं जातं. या प्रोसेसवर डिपेंड केलं जातं की किती जास्त प्रमाणात यामध्ये ऑक्सिडायझेशन आहे, म्हणजे तुमची ग्रीन टी किती जास्त प्रमाणात हेल्दी आहे. चहाबद्दल बोलायचं म्हटलं तर इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ ग्रीन टी. त्याच्या आयुर्वेदिक प्रॉपर्टीजबद्दल बोलायचं म्हटलं तर याच्या तिन्ही दोषांवरती वेगवेगळा परिणाम होतो, म्हणजे वात, पित्त, कफ यावर याचा वेगवेगळा परिणाम होतो. जर पित्ताच्या माणसाने ग्रीन टी कन्झ्युम केली तर त्यांचं पित्त हे वाढू शकतं, आणि जर कफवाल्यांनी जर ग्रीन टी घेतली तर त्यांच्या कफमध्ये, म्हणजे त्यांच्या कोल्ड फ्ल्यूमध्ये बऱ्याच प्रमाणात इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, हाय क्वालिटीचे अँटीऑक्सिडंट्स व बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स यामध्ये आहेत, म्हणून याला एवढं हेल्दी म्हटलं जातं. त्याचबरोबर थोडेसे मिनरल्स आणि फायटोकेमिकल्स देखील आहेत. अँटीऑक्सिडंटमध्ये जो सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामुळे ग्रीन टी एवढी हेल्दी बनते, ज्यामुळे ग्रीन टी वेट लॉससाठी वापरायला सांगतात, तो आहे कॅटेचिन. यामध्ये पर्टिक्युलर अँटीऑक्सिडंट, त्याला इपिगॅलो कॅटेचिन गॅलेट म्हणजेच EGCG असे म्हणतात. आणि रिसर्चमध्ये असं लक्षात आलं आहे EGCG वेट लॉसमध्ये, फॅट लॉसमध्ये, फॅटला फॅट बर्निंग प्रोसेसमध्ये, फॅटला मोबिलाइज करण्यामध्ये खूप जास्त परिणामकारक आहे. आणि म्हणून तर याच कारणामुळे ग्रीन टी वेट लॉससाठी कनेक्टेड आहे. आपण ग्रीन टीचे बेनिफिट्स बघूया. सर्वात आधी वेट लॉस बेनिफिट्स सांगते. का लोक ग्रीन टीला रेकमेंड करतात वेट लॉससाठी, किंवा जेव्हा प्रश्न वजन कमी करण्याचा येतो तेव्हा लोकांच्या डोक्यात आधी ग्रीन टीचाच का विचार येतो? या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. इट बूस्ट मेटाबॉलिक रेट आणि आपल्या शरीरातील फॅटी ॲसिडला मोबिलाइज करते फॅटी टिश्यूपासून. अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज तर आहेतच, त्याचबरोबर ग्रीन टी आपल्या शरीरातील ब्लड कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसरॉल्स आणि लिपिड्सला सुद्धा कमी करते, म्हणून तर फॅट बर्न होतो. हे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते, लिव्हर डिटॉक्स करते आणि आपली डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करते, म्हणजेच आपला परफॉर्मन्स इन्क्रीज करते, आपली डायजेस्टिव्ह हेल्थ मेंटेन करते. आणि स्किन बेनिफिट्सबद्दल बोलायचं म्हटलं तर स्पेशली ज्यांची ऑइली स्किन आहे ती, त्यांच्यासाठीच ग्रीन टी आहे. त्यांनी जर ग्रीन टी चं सेवन केलं तर ते अतिशय उत्तम आहे. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी ग्रीन टी नाही आहे, त्यांना ग्रीन टी कटडाऊन करावी लागते. ग्रीन टीमध्ये काही प्रमाणामध्ये कॅफिन आहे, जर तुम्ही याचं कन्झम्पशन प्रमाणाच्या बाहेर केलं तर तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. बऱ्याच लोकांमध्ये असं पाहण्यात आलं, ज्यांनी ग्रीन टी प्यायला चालू केली तेव्हा त्यांना हेडेक चालू झालं. आणि ब्रेस्ट फीडिंग आणि लॅक्टेटिंग मदर्सनी ग्रीन टीचं सेवन अवॉइड करायचं. जर तुम्हाला स्पेशल मेडिसिन चालू असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ग्रीन टी घ्यावी. पिरियड ड्युरेशनमध्ये ग्रीन टी अवॉइड करायची आहे. लहान मुलांसाठी ग्रीन टी नाही आहे. जर कोणाला आयर्न डेफिशियन्सी, ॲनिमिया असेल तर त्यांच्यासाठी ग्रीन टी नाही आहे. त्यांनी ग्रीन टीचं सेवन अजिबात करू नये. ॲसिडिटी, हर्टबर्न, गॅस्ट्रिटी यासारख्या समस्या ज्यांना आहेत त्यांनी ग्रीन टी अवॉइड करावी. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणाबाहेर ग्रीन टीचं सेवन करत असाल तर तुमच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सची शक्यता वाढू शकते. योग्य वेळ ग्रीन टी घेण्याची कुठली आहे? बिटवीन युअर मील्स, म्हणजे तुमच्या जेवणाच्या मध्ये, दोन जेवणाच्या मध्ये ही बेस्ट वेळ आहे ग्रीन टी घेण्याची. ग्रीन टी एम्प्टी स्टमक कधीच घेऊ नये. तुम्ही जेवल्याच्या नंतर 1 ते 1.5 तासांनी, जेवणानंतर
किंवा नाश्त्याच्या नंतर 1 ते 1.5 तास आणि ग्रीन टी घेऊ शकता. उपाशीपोटी ग्रीन टी घ्यायची नाही. जर तुम्हाला जेवणानंतर ग्रीन टी एन्जॉय करायची असेल तर 1/2 ते 1 तासाचा गॅप यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमची ग्रीन टी घेऊ शकता. तुम्ही ग्रीन टीला प्री वर्कआउट ड्रिंक म्हणून देखील घेऊ शकता. जर तुम्ही प्री वर्कआउट ड्रिंक म्हणून ग्रीन टी घेत असाल तर याने तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, म्हणजे फॅट जास्त मोबिलाईज होतं आणि जास्त कॅलरीज बर्न होतात. आता जेवणानंतर लगेचच ग्रीन टी का घेऊ नये, तर ग्रीन टीमध्ये काही यासारख्या मिनरल्सच्या ॲब्झॉर्प्शनला ब्लॉक करू शकतात. म्हणूनच तर मी सांगितलं, ज्यांना आयन डेफिशियन्सी आहे त्यांनी ग्रीन टी घेऊ नये. आता कुठल्या प्रकारची ग्रीन टी वापरावी किंवा निवडावी, ते जे बॅग्समध्ये ग्रीन टी येतात त्याला मी मुळात ग्रीन टी कन्सिडर करतच नाही, कारण त्यामध्ये जे ग्रीन टीचे लीव्स असतात ते मिसिंग असतात, त्यामध्ये ग्रीन टीची पाने नसतात, त्यामध्ये काड्या रूट्स याची बारीक पावडर असते आणि ती जे मेन ग्रीन टीची पानं असतात, लीव्स असतात, ते त्यामध्ये मिसिंग असतात. त्यामुळे घेतावेळा नेहमी ग्रीन टी ही पानांची लूज पॅकेटमध्ये ग्रीन टी येते विथ लीव्स, ती ग्रीन टी निवडावी. त्यासोबत ज्या बॅग्स येतात त्या फूड क्वालिटी नायलॉननी बनलेल्या असतात, त्यामुळे त्या देखील टॉक्सिक असतात. म्हणून ग्रीन टी बॅगची न निवडता जी सुट्टी ग्रीन टी येते पॅकेटमध्ये विथ लीव्स, ती निवडावी. आता ग्रीन टी किती प्रमाणात घ्यावी, रिसर्चमध्ये असं पाहिले गेले की 1 ते 3 कप ग्रीन टी दिवसाची इनफ आहे, तेवढीच पुरेशी आहे. जर तुम्ही 1 कप घेत असाल तर तुमचा कप हा 150 ते 200 ml एवढाच पाहिजे, त्यापेक्षा मोठा कप घेऊ नये. तुम्ही गरम किंवा थंड ग्रीन टी एन्जॉय करू शकता, पण ज्यांना कफचा प्रॉब्लेम आहे त्यांनी शक्यतो थंड ग्रीन टी टाळावी. गरम किंवा थंड ग्रीन टीमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम राहतात, त्या काही बदलत नाही. आता EGCGबद्दल बोलूयात, म्हणजेच इपिगॅलोकॅटेचिन गॅलेटबद्दल बोलूयात, ज्याबद्दल मी आधी सांगितलं होतं. जर तुम्ही 1 कप ग्रीन टी घेत असाल तर त्यामध्ये फक्त 30 ते 40 mg एवढेच EGCG असतात. इट इज नॉट अ मिरॅकल ड्रिंक. आपण ही वेट लॉससाठी घेतो पण याने लगेच तुरंत वेट लॉस होत नाही, फक्त हे तुमच्या फॅटला मोबिलाईज करतं, म्हणजे फॅट बर्न करण्यास मदत करतं, लूज करतं. यानंतर वर्कआउट देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही वेट लॉससाठी जर ग्रीन टी घेत असाल तर त्यासोबतच तुम्हाला वेट लॉस करणे, हेल्दी फूड घेणे, हेल्दी लाईफस्टाईल जगणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आय होप ग्रीन टीशी रिलेटेड सर्व डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील. जर नसतील झाले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आय विल बी बॅक व्हेरी सून. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड लव्ह युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात होईल.